मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून छगन भुजबळ यांनी आता कर्जतमधील मेळाव्यामध्ये भाष्य केलंय आणि बीडमध्ये झालेली जाळपोळ हे षडयंत्र आहे असं वक्तव्य आता भुजबळ यांनी केलंय. जाळपोळ करण्यापेक्षा एकत्र या बसा आणि प्रश्न सोडवा असं सुद्धा भुजबळांनी म्हटलंय. तर मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे असं सुद्धा वक्तव्य आता मंत्री छगन भुजबळ यांनी केलंय. काय परिस्थिती होती ती आपण प्रत्यक्ष गेलो असतो ना मग तुम्हाला कळलं असतं. डोळ्यात पाणी उभं राहिलंय सगळं त्यांची सगळी घरं दारं बघून. कशासाठी आपण तर काही केलं नव्हतं दादा. आम्हाला पुन्हा तुम्हाला सांगायचं आहे आपला आग्रह हा असलाच पाहिजे. या पाठीमागचं षडयंत्र कुणाचं आहे? कुणीही पेटवा पेटवी केली आमच्या आमदारांची घरं जाळली. पवार साहेबांच्या बरोबर असलेल्या आमदारांची सुद्धा घरं जाळली. कोणाची हॉटेल झाले का? विरोध तर काय केला नव्हता आपण. दगडफेक करण्याची काय गरज आहे? पिस्तोल घेऊन गावठी पिस्तोल घेऊन काय गरज आहे? गावठी पिस्तोलवाले सापडले कशाला? बसा एकत्र सोडवा ना प्रश्न. यांचेही काही प्रश्न आहेत त्यांचेही काही प्रश्न एकत्र सोडवता येईल. आणि मी तर हेच म्हटलं की या राज्यामध्ये असलेले जे काही सिनियर राजकारणी असतील विरोधी पक्षातले पवारसाहेबांसहित सगळे सिनियर राजकारणी असतील मीडियातले जे कोणी ज्येष्ठ असतील दुसरे काही विचारवंत असतील सगळ्यांनी एकत्रित बसा आणि कुणाचं चुकतंय कुणाचं बरोबर आहे हे ठरवा आणि सांगा ना काय करायला पाहिजे. हतबल होऊन कसं चालेल? गप्प बसून कसं चालेल? यांची मनं आहेत त्यांच्याही मागण्या. माझं म्हणणं एवढंच आहे की कायदा हातात घेऊन आपण कुठली गोष्ट करू नये. सरकारला वेठीस धरायचं काम करू नये. सरकारला वेठीस धरत असताना आपण जनतेला सुद्धा वेठीस धरतो आहोत हे सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. एवढंच माझं म्हणणं आहे. त्या निश्चितपणे आहे की भुजबळ काय बोलतात? भुजबळ हेच बोलतात जे अजितदादा बोलतात, जे फडणवीस बोलतात, मुख्यमंत्री शिंदे म्हणतात, जे शरद पवार साहेब बोलतात, ते नाना पटोले बोलतात, ते जे काही सगळे लोक राज्यातले बोलतात की मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे. फक्त दुसऱ्याच्या आरक्षणाला धक्का लावता कामा नये.